घडामोडी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, आजच्या बातमीपत्रात मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते. महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात 200 फेरीवाल्यांचे पुनर्वसन. सुप्रीम कोर्टाच्या धोरणाची अंमलबजावणी करणार अरविंद मोरे. सुप्रीम कोर्टाच्या धोरणाची अंमलबजावणी करणार असल्याचे प्रतिपादन महापालिका फेरीवाला धोरण समितीचे सदस्य तसेच शिवसेना नेते व विधानसभा संघटक तसेच या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असलेले अरविंद मोरे यांनी केली. ते निष्ठा श्रमसेवा हे ब्रीदवाक्य असलेल्या महानगर फेरीवाला विविध वस्तू विक्रेते व्यापारी संघटनेच्या खडकपाडा परिसरात गोदरेज हिल, वसंत व्हॅली, नीरज पार्क चौक ह्या 3 नामफलकांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. ह्या कार्यक्रमाचे आयोजन संघटनेचे कल्याण शहर पश्चिमेचे अध्यक्ष निलेश भोर यांनी केले होते. ह्यावेळी मोठ्या प्रमाणात फेरीवाले व व्यापारी यांनी उपस्थिती दर्शवली. ह्यावेळी बोलताना सेनेचे व संघटनेचे नेते अरविंद मोरे यांनी सांगितले की फेरीवाल्यांवर नागरिकांचा, पोलिसांचा, महापालिकेचा रोष असतो. फेरीवाल्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे म्हणून हा कायदा आपणास झालेला आहे. जे काम करू शकतात त्यांना रोजगार मिळाला पाहिजे. व्यापारी संघटनेच्या नामफलकाचं या ठिकाणी आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आमचे कल्याणच्या पश्चिमचे अध्यक्ष निलेश भोर आणि आमच्या या विभागाचे अध्यक्ष भोरसेताई यांच्या या प्रयत्नाने संपूर्ण कल्याण पश्चिमचा एरिया जो आहे हा फेरीवाला संघटनेवर सातत्याने सर्व नागरिकांचा रोष असतो, पोलिसांचा रोष असतो, महानगरपालिकेचा रोष असतो. आणि आज सप्तम कोर्टाचा असून जे का संसदमध्ये असून कायदा पास झालेला आहे का, जे जे पोटाला धंदा करू इच्छितात त्यांना रोजगार दिला पाहिजे. आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टाच्या जे धैर्यधोरणाप्रमाणे आज आमचे फेरीवाले, वस्तू विक्रेते हे सातत्याने कुठं ना कुठं धंदा करत असतात. शासनाने आता जी आर काढलेला आहे की महानगरपालिकेच्या प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येकी 200 फेरीवाले यांना बसवण्याचं धोरण शासनाने आखलेलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या फेरीवाला धोरणप्रमाणे महापालिकेच्या प्रत्येक वॉर्डमध्ये 200 फेरीवाले बसण्याची व्यवस्था महापालिकेने केली पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक वॉर्डमध्ये 200 फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचे धोरण महापालिकेने आखलेले आहे. ह्या धोरणानुसार प्रत्येक फेरीवाल्यास 3x5 जागा आखून देण्यात येणार आहे. बेरोजगारांची संख्या वाढत असून येथे इंजिनियर झालेला देखील फेरीवाल्याचा धंदा करीत आहे. मोरे यांनी सांगितले की या भागातील फेरीवाल्यांना न्याय हक्क मिळण्यासाठी आमची संघटना प्रयत्नशील राहील. ह्यावेळी संघटनेच्या प्रतिभा बोरसे, विशाल खंडागळे, अनिल वैद्य, वैभव म्हात्रे, ललित रोकडे, किशोर जाधव, मिलिंद किकारी, मोहन म्हात्रे आदी कार्यकर्ते व फेरीवाले मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महापालिकेचा मी सदस्य आहे त्या धोरणाचा. आणि या धोरणामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये 200 फेरीवाले कशा पद्धतीने बसतील अशा पद्धतीने 3x5 एक रेषा आखून देण्यात येणार आहे. आणि लवकरच फेरीवाल्यांचं त्या ठिकाणी पुनर्वसन करण्यात येणार आहे. आणि अशा पद्धतीने सर्व फेरीवाले जेवढे पण आपले उद्योगधंदे करू इच्छितात, सुशिक्षित बेरोजगार वाढलेले आहेत, बेरोजगारीतले कंपन्या पण पडल्यात, बेरोजगारी वाढली आहेत. आमच्या त्या या फेरीवाले संघटनेमध्ये इंजिनियर लोकंसुद्धा फेरीवाल्याचा धंदा करत आहेत. आणि अशा पद्धतीने बेरोजगारींना एक उत्तर म्हणून आमच्या सर्व माय बहीण गहिणी आपल्या कुटुंबाचं उदर पालनपोषण करण्यासाठी या ठिकाणी फेरीवाल्यांचा व्यवसाय करत आहेत. आणि त्यांच्या या संपूर्ण प्रयत्न आहेत. आणि माझ्या अध्यक्षतेखाली संपूर्ण कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मी संघर्ष समितीचा सुद्धा अध्यक्ष, कल्याण डोंबिवली महापालिकेचा संपूर्ण फेरीवाल्यांचा न्याय हक्क मिळवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू. महापालिकेचे अधिकारी असो, पोलीस प्रशासन असो, यांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी नक्कीच लाभतं आहे. आणि अशा पद्धतीने फेरीवाल्यांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करतो. ब्युरो रिपोर्ट, कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज. वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तुर्तास धन्यवाद.